नमस्कार विद्यार्थी मित्रों, तर आज आपण बीए थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रों, बीए थर्ड इयरला तुम्हाला दोन सेमिस्टरच्या अनुषंगाने अभ्यास करायचा आहे, एक पाचवा सेमिस्टर आणि दुसरं सहावं सेमिस्टर। पाचव्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला एकूण चार पेपर असणार आहेत। त्या चार पेपर मध्ये तुम्हाला तीन पेपर हे थेरॉटिकल असतील आणि एक पेपर हा तुम्हाला प्रोजेक्ट वर्क म्हणून असतो। तर तीन पेपरचा तुम्हाला त्या ठिकाणी थेरॉटिकल दृष्ट्या अभ्यास करायचा आहे। त्याच्यामध्ये नववा पेपर आहे समाजशास्त्रातील नवीन विचार प्रवाह, त्यानंतर सामाजिक संशोधनाची ओळख आहे दहावा पेपर, अकरावा पेपर मेन पेपर असणार आहे भारतातील सामाजिक समस्या आणि बारावा पेपर असणार आहे तो तुम्हाला प्रोजेक्टचा असणार आहे। म्हणून प्रोजेक्टची तयारी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला करायची आहे, त्या पेपरमध्ये करायची आहे। तर विद्यार्थी मित्रों, असे हे चार पेपर असणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी मेन पेपर घेतले आहे त्यांना चार पेपर आपल्याला अभ्यासावे लागतील आणि ज्यांनी मेन पेपर सोशियोलॉजी घेतला नाही त्या विद्यार्थ्यांना फक्त दोन पेपरचे अभ्यास करावा लागेल, तो म्हणजे नववा आणि दहावा। तर ज्या विद्यार्थ्यांचा मेन पेपर असणार आहे त्या मेन पेपरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा जो काही अकरावा पेपर आहे पाचव्या सेमिस्टरमध्ये, त्या अकराव्या पेपरमध्ये आपल्याला भारतातील सामाजिक समस्या या पेपरच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची। विद्यार्थी मित्र, भारतातील सामाजिक समस्या या पेपरच्या अनुषंगाने आपण मागच्या लेक्चरमध्ये त्याचा अभ्यासक्रम काय आहे, कोणकोणत्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत या अनुषंगाने चर्चा केली। तर आपण या पेपरच्या अभ्यासक्रमानुसार आपण आता पहिल्या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। पहिलं प्रकरण आपल्या ज्यामध्ये आहे करप्शन अँड क्राईम, त्या करप्शन अँड क्राईमच्या ह्याच्यामधला जो काही मुद्दा आहे तो भारतातील भ्रष्टाचाराची समस्या, करप्शन इन इंडिया। तर करप्शन इन इंडिया या मुद्द्याचा, या समस्येचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, याला आपण भारतातील भ्रष्टाचाराची समस्या म्हणतो। विद्यार्थी मित्रों, त्या समस्यांचा अभ्यास करत असताना पहिले आपल्याला माहित झालं पाहिजे की नेमकं समस्या म्हणजे काय, कारण भारतामध्ये अनेक समस्या आहेत। त्या समस्येपैकी आपल्याला इथं समस्या ही संकल्पना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्र, आपल्याला माहित आहे भारतीय समाज, त्या समाजाची निर्मिती व्यक्ती व्यक्ती मिळून समूहाची निर्मिती होते आणि समूहामधल्या ज्या काही सामाजिक संबंधाचं जे जाळं आहे त्यामधून समाजाची निर्मिती होते। म्हणून व्यक्तीच्या गरजा ह्या काही मूलभूत स्वरूपाच्या आहेत तर काही दुय्यम स्वरूपाच्या आहेत आणि या गरजांची पूर्तता करण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करत असतो। म्हणून अन्न वस्त्र निवारा असतील ह्या व्यक्तीच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत तो प्रयत्नशील असतो, सतत त्या गरजांच्या पाठीमागे लागत असतो। आणि निश्चितच आपल्याला माहित आहे की ज्या गरजा आपल्याला या ठिकाणी पूर्ण होत नाहीत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत तो परिस्थितीशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु जेव्हा समाज व्यवस्थेनं जी काही नियमन घालून दिली आहेत, समाज व्यवस्थेने जी काही नियम तयार केली आहेत, मूल्य तयार केली आहेत, त्या चौकटीत राहून त्या गरजा त्याला पूर्ण करणं गरजेचे असतात। परंतु जेव्हा त्याच्या गरजा ह्या वैध मार्गाचा अवलंब करून सुद्धा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा बरेच समाजातील व्यक्ती, हे आपल्याला माहित आहे की या सामाजिक नियमांचं मूल्यांचं उल्लंघन करून त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। परंतु जेव्हा सामाजिक नियमांचं किंवा मूल्यांचं जेव्हा उल्लंघन होते तेव्हा समाजामध्ये एक अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, समाजामध्ये एक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असते। म्हणून एकंदरीतच समाजाच्या व्यवस्थेबरोबरमध्ये ज्या अनेक प्रश्न निर्माण होत चालले आहेत, आपल्याला माहिती आहे समाजाच्या निर्मितीबरोबर समाजामध्ये अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झाले, अनेक समस्या सुद्धा निर्माण झाल्या। कारण समाजामध्ये एखादी संघर्षमय स्थिती निर्माण करणं म्हणजे त्या संघर्षमय स्थितीचा परिणाम हा समाजाच्या जीवनमानावर होत असतो, व्यक्तीच्या जीवनमानावर होत असतो आणि एकंदरीत त्या जीवनामध्ये त्याच्या अनेक अडथळे निर्माण व्हायला लागतात किंवा त्याच्या एकंदरीत समाज व्यवस्थेमध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हायला लागते। आपल्याला माहित आहे 19व्या शतकामध्ये अनेक समस्या होत्या, सती प्रथा असेल, बालविवाह सारख्या प्रथा असतील, अस्पृश्यता सारखे प्रश्न असतील, तर ह्या समस्या त्या काळामध्येही होत्या।
समाज परतवे ह्या समस्यांचं स्वरूप बदलत जातं। जसजसे समाजामध्ये बदल होत जातात, जसे निसर्गामध्ये बदल होत जातात, तसतसे समाजामध्ये सुद्धा बदल होत जातात आणि सामाजिक बदलानुसार समाजामधल्या विविध त्या ठिकाणी समस्या सुद्धा ह्या वेगवेगळ्या स्वरूप धारण करत असताना दिसून येतात। म्हणून आज आपण बघतो, आज घडीला आपल्याकडे बेकारीचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न आहेत, घटस्फोटाचे प्रश्न आहेत, भिकारीची समस्या आहे, वेश्याव्यसनाच्या समस्या आहेत, अशा अनेक समस्या, गुन्हेगारीच्या समस्या आहेत, अनेक समस्या या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला। प्रत्येक कालखंडामध्ये समस्यांचं स्वरूप हे वेगवेगळं राहील। म्हणून नैसर्गिक आणि सामाजिक या परिस्थितीच्या माध्यमातून सतत परिवर्तन होत असत, सामाजिक मूल्य प्रमाणकांमध्ये बदल होत जातात आणि नवीन मूल्य, नवीन प्रमाणक ही तयार व्हायला लागतात आणि त्या जागीची जुनी मूल्य, नवीन जी जुनी मूल्य आहे ती मागे पडायला लागतात। म्हणून एकंदरीतच यातूनच सामाजिक समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात। जेव्हा समाजातील व्यक्तीकडून या सामाजिक नियमांचं आणि प्रमाणकांचं जेव्हा उल्लंघन होत असतं, ती उल्लंघन करणारी स्थिती त्या ठिकाणी समस्या निर्माण करायला सुरुवात करतात। सामाजिक समस्या म्हणजे नेमकं काय हो? तर सामाजिक समस्या म्हणजे अशी स्थिती आहे की जे बहुतांश लोकांचं वर्तन जेव्हा समाज व्यवस्थेच्या विरुद्ध निर्माण होत असतं किंवा समाज व्यवस्थेमध्ये एक त्रासदायक परिस्थिती निर्माण करायला लागते तेव्हा ती समस्या या ठिकाणी निर्माण होते। म्हणून सामाजिक समस्या या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी व्याख्या केलेली आहे। त्या व्याख्येच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला सामाजिक समस्या ही संकल्पना काय आहे हे आपल्याला लक्षात येईल। म्हणून इथं पुलर आणि मेयर्स यांनी एक व्याख्या केली आहे। काय म्हणतात पुलर्स आणि मेयर्स सामाजिक समस्येच्या संदर्भामध्ये? जेव्हा समाजातील जास्तीत जास्त लोक सामाजिक प्रमाणकांच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला विचलित परिस्थिती मानतात तेव्हा अशा परिस्थितीला सामाजिक समस्या असतात। त्याचबरोबर केसने सुद्धा व्याख्या केली आहे। अशी सामाजिक समस्या म्हणजे एक अशी परिस्थिती की जी समाजातील बहुसंख्य लोकांचे लक्ष वेधून घेते, की जी यामध्ये उपाययोजना करण्यासाठी बहुसंख्य लोक एकत्र येऊन त्यावर विचार करतात, उपाययोजना शोधतात, असं विचारवंतांचं मत। म्हणून समाज व्यवस्थेमध्ये जे काय अडथळे निर्माण होत चालले, समाजाच्या विकासामध्ये जे काय अडथळे निर्माण होत चालले, मग असे अनेक अडथळे आर्थिक विकासाच्या संदर्भात असतील, सामाजिक विकासाच्या संदर्भामध्ये असतील, धार्मिक विकासाच्या संदर्भामध्ये असतील, तर या अडथळ्यांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर हे अडथळेच छोटे प्रश्न हे उद्याच्या परिस्थितीमध्ये एक मोठे प्रश्न निर्माण होत जातात, एक समस्या सामाजिक समस्यांचं रूप धारण करत असतात। एखादी परिस्थिती ही एखाद्या वेळेस वैयक्तिक असते परंतु ती तेव्हा समाज व्यवस्थेमध्ये एक सामाजिक होऊन बसते, ती अनेक लोकांची समस्या होऊन बसते तेव्हा त्या सामाजिक समस्येवर अनेक तज्ञांचं अनेक लोकांचं विचार करण्याला भाग पडते। आता हे सामाजिक समस्यांच्या अनुषंगाने आपल्याला माहित आहे की भारतामध्ये अनेक समस्या आहेत, काळ वेळ याच्यानुसार समस्यांचं स्वरूप बदलत गेलं आहे। पूर्वीच्या पारंपरिक समाजामधल्या सामाजिक समस्या वेगळ्या, मध्ययुगीन कालखंडामधल्या सामाजिक समस्या वेगळ्या, आधुनिक कालखंडामधल्या आताच्या सामाजिक समस्या वेगळ्या। आज आपण बघतो भारतीय समाजामध्ये लोकसंख्यात्मक स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले आहेत, वाढती लोकसंख्या आहे, वाढत्या लोकसंख्येनुसार अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, बेकारीचा प्रश्न आहे, भोगबळीचा प्रश्न आहे, कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न आहे, गुन्हेगारीचे प्रश्न आहेत, बालगुन्हेगारी आहे, स्त्री गुन्हेगारी आहे, भ्रष्टाचार आहे, दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, असे अनेक प्रश्न हे आपल्या ठिकाणी अनेक समस्या या भारतीय समाजामध्ये नवनवीन निर्माण होत असताना दिसून येतात। आताच आपण बघतो की संगणकीय स्वरूपाचे गुन्हे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता समोर येताना दिसत आहे। म्हणून अशा या विविध समस्यांचा विचार करत असताना आपल्याला भारतामधील भ्रष्टाचाराची ही समस्या काय आहे हे आपल्याला अभ्यासायचंय। तर भ्रष्टाचार म्हणजे काय नेमकं? भ्रष्टाचार म्हणजे त्या व्यक्तीकडून समाजातील व्यक्तीने समाजातील नियमांचं मूल्यांचं केलेलं उल्लंघन। भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट स्वरूपाचं आचरण स्वीकारणं।
आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सामाजिक नियमांचा, समाजातील किंवा सार्वजनिक नियमांचा, सत्तेचा, अधिकारांचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी करणं। म्हणून अशा या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये जेव्हा आपल्याला विचार करायचा आहे, कारण भारतामध्ये भ्रष्टाचाराची पाळमुळे ही खूप लांब पसरलेली आहे, खूप खोलवर गेलेली आहे। कारण 21व्या शतकामध्ये आपण बघतो अनेक समस्यांमध्ये राजकीय नेत्यांची नावं या भ्रष्टाचाराशी जोडल्या गेलेली आपल्याला दिसून येतात। आपण एकीकडे बघतो राजकीय क्षेत्रामधली नेते मंडळी जरी सांगत असली की हम भ्रष्टाचार को नहीं सहेंगे, हम भ्रष्टाचार का डटकर मुकाबला करेंगे, आम्हाला भ्रष्टाचाराचं एक निरुद्ध रण लढायचं आहे, ही जेव्हा आपल्याला या ठिकाणी जेव्हा स्टेटमेंट दिसायला लागतात, परंतु बहुतांश भ्रष्टाचाराचं पाठीमाग ही राजकीय मंडळी असलेल्या आपल्याला दिसून येतात। मग ते मंत्री असो, वरिष्ठ अधिकारी असो, कनिष्ठ अधिकारी असो, विविध कर्मचारी वर्ग असो, राजकीय नेते असो, म्हणून भ्रष्टाचाराच्या पाठीमाग ही खूप मोठी एक साखळी आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। मग तो भ्रष्टाचार सामाजिक क्षेत्रामधला असू द्या, धार्मिक क्षेत्रामधला असू द्या, राजकीय क्षेत्रामधला असू द्या, किंवा सांस्कृतिक क्षेत्रामधला असू द्या, असं कोणतंही क्षेत्र आता या समाज व्यवस्थेमध्ये दिसत नाही की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराचा या ठिकाणी प्रभाव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत असताना आपण दिसून येतो। विद्यार्थी मित्र, आपण बघतो कित्येक अधिकारी आपल्या स्वतःच्या सोयी सुविधांसाठी आपल्या अधिकाराचा वापर करून त्या वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतात, जमीन संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून एकंदरीतच भ्रष्टाचाराचा परिणाम हा आपण बघतो की कोणताही अधिकार, मग तो शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सुटला आहे। साधा एखादा कार्यालयातला शिपाई कार्यालयातली फाईल शोधण्यासाठी 50 रुपये 100 रुपये देतो, रेल्वेमध्ये तिकीट चेक करणारा अधिकारी 200-300 रुपये घेऊन विना तिकीट प्रवास करणाऱ्याला सोडून देतो। म्हणजे अशा स्वरूपाची जी काही करप्शन करणारी जी काही व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्थेमध्ये खूप मोठा एक घातक प्रभाव निर्माण करणारी, एक समाज व्यवस्थेच्या विकासाला एक खूप मोठा अडथळा निर्माण करणारी। म्हणून आपल्या देशामध्ये कित्येक, मग ते सी दर्जाचे असो, डी दर्जाचे असो, अधिकारी श्रेणीमधले अधिकारी असो, कर्मचारी असो, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भ्रष्टाचार करत असताना ती मंडळी दिसते। आपल्या भ्रष्ट व्यवहाराने ती बरबटलेली आपल्याला दिसून येतात। म्हणून एकंदरीत मग ती आपण बघतो की तुरुंग व्यवस्था सुद्धा सुटली नाही, ज्या ठिकाणी कैद्यांना शिक्षा दिली जाते त्या कैद्यांना सुद्धा काही अनाधिकृत स्वरूपाची साहित्य कसे मिळतात। तुरुंगामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांना ज्या वेगळ्या सोयी सुविधा कसं काय मिळतात। म्हणून हे जे काही गैरवर्तन आहे, यामध्ये असणारी जी काही भ्रष्टाचाराला मिळणारी साखळी आहे, ती सुद्धा खूप मोठं या समाज व्यवस्थेमध्ये एक घातक स्वरूपाचं एक स्वरूप निर्माण करणारी आहे। म्हणून आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पैशाचा वापर करणं, सत्तेचा वापर करणं हे एक स्वरूपाचं भ्रष्ट आचरण आहे। म्हणून भ्रष्टाचार हा कायद्याच्या नियमांचं उल्लंघन आहे। जो व्यक्ती कायद्याचं उल्लंघन करतो तो भ्रष्टाचार करणार, जो व्यक्ती समाज व्यवस्थेच्या नियमांचं उल्लंघन करतो भ्रष्टाचारी वर्तन। भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी व्याख्या केली। बेली काय म्हणतं, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ता आणि अधिकाराचा गैरवापर करणं म्हणजे भ्रष्टाचार। या भ्रष्टाचारामध्ये भारताच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला जगामध्ये 94वा नंबर लागतो। इंटरनॅशनल ट्रान्सपरन्सी सर्वेच्या माध्यमातून हा केलेला सर्वे आहे, जी वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळी जी राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये आपला 94 हा क्रमांक भ्रष्टाचाराच्या संदर्भात लागतो। म्हणून भ्रष्टाचार हा आपल्याला एकंदरीत या समाज व्यवस्थेमध्ये मग माणसाच्या मानसिक स्थितीमध्ये बिघाड करणारा आहे, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा प्रभाव पडत चाललेला आहे। कारण भ्रष्टाचार हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला होत असताना दिसून येतो। आपण बघतो संरक्षण खात्यामध्ये भ्रष्टाचार, अन्न व औषध याच्यामध्ये भेसळ होत चाललेली आहे, प्रशासकीय क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आहे, नोकरीच्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आहे, रिक्रुटमेंटच्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आहे,
उद्योग धंद्यामध्ये भ्रष्टाचार आहे। हे जे काय भ्रष्टाचाराचं स्वरूप आपण बघतो की कोणतंही क्षेत्र मग ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघतो, म्हणून त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे भ्रष्टाचार वाढत चाललाय त्याची कारण ही आपल्याला वेगवेगळी दिसायला लागतात। म्हणून या कारणांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की कोणत्या कारणामुळे समाज व्यवस्थेमध्ये हा भ्रष्टाचार वाढत चाललेला। विद्यार्थी मित्र, एखादी वस्तू जर या ठिकाणी मिळवायची असेल एखाद्या व्यक्तीला, तर तो अधिक दाम देऊन ती वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। स्पर्धा वाढत चालली आहे वस्तूच्या संदर्भात। एखादा व्यक्ती काम करून घेण्यासाठी ज्या व्यक्तीकडे आपलं काम आहे त्याला अधिक त्या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी, ती काम करण्यासाठी त्याला पैशाऐवजी वस्तू देत असतो। महागड्या वस्तूंची त्या ठिकाणी त्यांना भेट देऊन त्याला तशा पद्धतीनं काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम करत असतो। पक्षपाताची भावना या ठिकाणी आपल्याला या भ्रष्टाचारात दिसून येते। नातेवाईकांना संरक्षण देण्यामध्ये त्याच जातीतली लोक त्या ठिकाणी प्रोटेक्ट करत असतात। दुसऱ्याच्या संपत्तीचा वापर करणं हा सुद्धा भ्रष्टाचारामध्ये एक महत्वाचं आपल्याला वैशिष्ट्य दिसून येते। भ्रष्टाचारामध्ये एक दुसरी गोष्ट आपल्याला की भ्रष्टाचारामध्ये फक्त काय उच्च वर्गातील लोकच भ्रष्टाचार करतात का? नाही, याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारी ही सुद्धा या ठिकाणी निम्न स्तरामधली सुद्धा त्या ठिकाणी अधिकारी, निम्न स्तरामधला जो काही वर्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सुद्धा भ्रष्टाचार होत असताना दिसतो। म्हणून त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही लोकांकडून जो होणारा नियमांचं उल्लंघन आहे, मग ते शिपायापासून असेल किंवा लिपिकाकडून असेल किंवा छोट्या अधिकाऱ्याकडून असेल ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत भ्रष्ट अशा स्वरूपाचं आचरण होत असताना आपण दिसून येतो। या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो की ही नेमकं लोक असं का वागतात, पहिली गोष्ट आपल्याला याच्यामध्ये दिसतं की तो म्हणजे स्वार्थ। माणसाची स्वार्थ प्रवृत्ती ही माणसाला अशा पद्धतीचं वर्तन करण्याला भाग पाडते। गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती माणसाची तृष्णा, स्वार्थ। आणि या स्वार्थापोटी माणूस वाटेल त्या मार्गाला चाललेला आहे, दुसऱ्यावर अन्याय करायसाठी सुद्धा तो मागे पुढे पाहत नाही। समाजातील नीतिमूल्यांचं, नियमांचं उल्लंघन करून ती व्यक्ती आपला स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून समाजातील जे काही स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा व्यक्ती स्वतःचा विचार करायला लागला, म्हणून ही स्वार्थ प्रवृत्ती ही दिवसेंदिवस समाज व्यवस्थेमध्ये बळावत असताना आपल्याला दिसून येते। दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये दिसून येते की सत्तेची लालसा हे सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये खूप मोठं एक प्रभाव निर्माण करणारं कारण। आपल्याला माहित आहे समाज व्यवस्थेमध्ये कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंबाचा प्रमुख कोण या अनुषंगाने सुद्धा संघर्ष होत चाललाय। प्रत्येक समूहामध्ये समूहाचा अधिकार, समूहाचा त्या ठिकाणी असणारा नेता कोण, म्हणून जातीमध्ये नेत्यामध्ये रेलचेल चालू आहे। किंवा आपण बघतो समाजामधल्या नेतृत्वांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा सुरू आहे, धार्मिक सत्तेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सत्ता प्राप्त होण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, राजकीय क्षेत्रामध्ये आपण बघतो अनेक नेते मंडळी स्वतःचं त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक वाटेल त्या मार्गाला जातात। म्हणून सत्ता प्राप्त करणं हा एकमेव या ठिकाणी या भ्रष्टाचारामध्ये कारण दिसतो। यानं त्या कारणामुळे सत्ता मिळवण्यासाठी पैसा हा अतिशय महत्वाची बाब त्या ठिकाणी ठरलेली आहे। म्हणून त्याचबरोबर आपल्याला दिसते की उच्च प्रतीचं जीवन मान, आज लोकांची लाईफस्टाईलच बदलली आहे। लोक एकमेकाचं अनुकरण करायला लागले, जाहिरातींचा प्रभाव होत चाललाय, भौतिकवादी व्यवस्थेचा प्रभाव होत चाललाय। म्हणून जीवनमान या ठिकाणी उंचावण्याचा प्रयत्न लोक त्या ठिकाणी करत चाललेले आहेत। एकंदरीतच लोकांच्या राहण्याच्या, बोलण्याच्या, वागण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत चाललाय। त्यांची वेशभूषा, केशभूषा, त्यांच्या सोयी सुविधा, घर, गाडी, बंगला, चांगले चांगले मोबाईल, ह्यामध्ये जे काही त्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्याला तो पैशाची आवश्यकता आहे, आणि ते पैसा मिळवण्यासाठी मग तो कोणत्याही गैरकृत्य करण्याला मागे पुढे पाहतो। कारण या सगळ्या गोष्टी चैनीच्या वस्तू पाहिजे असतील, चैनीच्या सगळ्या सुख सुविधा, जीवन उपयोगी गोष्टी पाहिजे असतील, तर मग त्यांच्याकडे पैसा हे गरजेचा आहे, संपत्ती ही पाहिजे, आणि ते मिळवण्यासाठी
तो आपल्याकडे असणाऱ्या सत्तेचा अधिकाराचा वापर करून ते मिळवण्याचा प्रयत्न. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक कारण दिसते की सामाजिक मूल्ये, समाज व्यवस्थेने जी काही मूल्य व्यवस्था निर्माण करून दिली आहे, जे नियम तयार करून दिले की व्यक्तीनं कसं वर्तन केलं पाहिजे, समाज व्यवस्थेने घडलेल्या आदर्शांचं पालन केलं पाहिजे, चोरी करू नये, खोटं बोलू नये, प्रामाणिक राहावं, सार्वजनिक मालमत्तेचा आदर करावा, ही जी काही मूल्य व्यवस्था आहे ही सामाजिक नियमांचं या ठिकाणी जे काही उल्लंघन होत चाललेलं आहे, या नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना या आपल्या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यामुळे भ्रष्टाचार हा वाढत असताना आपण दिसून येतो. व्यक्ती फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत असल्यामुळं समाज व्यवस्थेमध्ये ही मूल्य व्यवस्था पायदळी तुडवणारी मंडळी ही अनेक वाढताना आपल्याला अनेक लोक वाढत असताना दिसून येतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी एक कारण दिसून येते म्हणजे राजकीय कारण. आपल्याला माहित आहे आज राजकीय क्षेत्राचा प्रभाव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला होत असताना दिसून येतो. कारण राजकारण हा एक त्या व्यक्तीचा अतिशय जीवनमानाचा प्रश्न झालेला आहे. म्हणून एकंदरीत राजकीय क्षेत्रामध्ये आपण बघतो निवडणुकीच्या प्रक्रिया असते, निवडून येण्यासाठी प्रत्येक राजकारणामध्ये आपण बघतो राजकीय लोक पैशाची उधळण करत असतात, अनेक तरुणांना गैरमार्गाला लावण्याचं काम करत आहे, तरुणांना पैसे वाटून द्यायला त्या ठिकाणी अशा पद्धतीची कामं स्वतःची वाहवा करण्यासाठी, स्वतःच्या राजकीय पक्षाचं काम करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी काम करायला लावत आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्या ठिकाणी त्यांचा वाटचाल करत आहेत. म्हणून एकंदरीतच हा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा या ठिकाणी भ्रष्टाचाराचा परिणाम होत चालला. कारण पैसे पाहिजे राजकारणामध्ये, तर मग ते मिळवण्यासाठी परत भ्रष्ट वर्तन हे करण्याचं काम करत चाललेले आहे. कारण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बघतो आपण खूप मोठी एक सार्वजनिक मालमत्ता ही त्यांच्याकडे एकवटण्याचं काम होत चाललेलं आहे. म्हणून भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये राजकीय कारण ही सुद्धा एक खूप मोठी महत्वाची कारण आपल्या या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर वस्तूचा पुरवठा, दिवसेंदिवस लोक आपल्या जीवनोपयोगी वस्तूंच्या संदर्भामध्ये डिमांड करत चालले आहेत आणि त्या डिमांडच्या माध्यमातून आपण बघतो वस्तू आणि मागणी ह्या या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये खूप मोठे कारण. वस्तूंची मागणी वाढली की त्या ठिकाणी पुरवठा कमी केला की वस्तूंची मागणी वाढली की वस्तूंची त्या ठिकाणी भाव वाढतो, आणि वस्तूंचे भाव वाढले की मग त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी लोक पैसा प्राप्त करण्यासाठी, पैसा आपल्या जवळ ठेवण्यासाठी अनेक गोष्टी त्या ठिकाणी वापरत असतात. पैसा मिळवण्याची साधनं अनेक गैरमार्गाचा अवलंब करून तो पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि पाहिजे त्या वस्तू आपल्याला कशा प्राप्त करता येईल याचा विचार करू लागते. म्हणून वस्तू आणि पुरवठा हा सुद्धा या ठिकाणी एक महत्वाचं कारण या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये. वाढती महागाई आहे, दिवसेंदिवस आपल्याला माहित आहे महागाई वाढत चाललेली आहे. महागाईच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक, कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावश्यक वस्तू ह्या त्या ठिकाणी त्याला मिळणं गरजेचे असतात आणि त्याचबरोबर त्याच्या काही ज्या दुय्यम स्वरूपाच्या गरजा आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी मिळणं गरजेचे असतात. म्हणून ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आज चढाओढ करत आहे की ती वस्तू मला कशी मिळाली पाहिजे. म्हणून वाट्याल त्या मार्गानं मग त्या ठिकाणी तो वशिला लावून असेल, ओळखीचा परिणाम असेल, पैसे देऊन असतील, ती वस्तू आपल्याला आधी मिळाली पाहिजे. ही स्पर्धा महागाई ही सुद्धा या ठिकाणी एकंदरीतच आपल्याला दिसून येते की महागाई ही सुद्धा व्यक्तीला करप्शन करण्यासाठी भाग पाडणारी एक खूप मोठी प्रक्रिया या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे. म्हणून त्यानंतर आपल्याला दिसून येते की प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जे काही सण उत्सव आहे, समारंभ आहे, तो सादर करत असतो. प्रत्येक व्यक्ती एक संस्कृतीचा भाग आहे, तो जीवन जगण्याचा भाग आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सण उत्सव हे असतात. परंतु ते सण उत्सव कशा पद्धतीने आपण साजरे करतो ही सुद्धा बाब महत्त्वाची असते. परंतु आज आपण बघतो बरेच कुटुंब वाढदिवस असू द्या खूप मोठा थाटामाठात वाढदिवस करतात, लग्न समारंभ असू द्या, कधी कोणी लग्न करलं असं अशा पद्धतीचं लग्न करण्याचा प्रयत्न करतात, वाटेल तेवढीच त्या ठिकाणी पैसा खर्च करतात. म्हणून एकंदरीतच ही जी काही सण समारंभ आहेत, मग मुलाचं बारसा असू द्या, वाढदिवस असू द्या किंवा वेगवेगळा कार्यक्रम असू द्या, प्रत्येक उत्सव हा त्या ठिकाणी अधिक खर्चिक बनत चाललेला आहे आणि तो खर्च लावण्यासाठी पैसा हा लोक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून ती साठवत आहे. म्हणून एकंदरीतच ह्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर प्रबोधनाचा अभाव आहे,
लोकांमध्ये जनमताचा या ठिकाणी आपण बघतोय की लोकांमध्ये भ्रष्टाचाराविषयी एक अवेअरनेस नाही, भ्रष्टाचारामध्ये अवेअरनेस नसल्यामुळे ह्या गोष्टींमध्ये आपण बघतो की भ्रष्टाचार हा देणारा पैसे घेणारा आणि देणारा दोघंही त्या ठिकाणी समाविष्ट आहे, म्हणून भ्रष्टाचार हा वाढत चाललेला आहे, दोघांचं हित त्याच्यामध्ये असल्यामुळे भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे। म्हणून एकंदरीतच समाजामध्ये स्वतःची प्रतिष्ठा ही स्थापन करण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी तो पैशाचा संपत्तीचा वापर त्या ठिकाणी करत असताना दिसून येतो। म्हणून एकंदरीतच लोकांच्या एकंदरीत या अवेअरनेसचा हा परिणाम आहे। म्हणून कायद्यातील पळवाटा त्या ठिकाणी जबाबदार आहे, कारण कायदा हा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा, कायद्याच्या संदर्भामध्ये खूप मोठे आपण नियम केलेले आहेत परंतु त्या नियमांचं पालन केलं जात नाही आणि कायदा लोक पायदळी तुडवण्याचं काम करत आहे। म्हणून एकंदरीत भ्रष्टाचार हा वाढत असताना ही अनेक कारणं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। म्हणून एकंदरीतच या भ्रष्टाचाराच्या कारणांचा या ठिकाणी आपण विचार केला तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या भ्रष्टाचाराच्या संदर्भात असलेली जी काही उपाययोजना आहेत किंवा त्याचे परिणाम आहेत ते आपण अभ्यासूया। तोपर्यंत थांबूया, धन्यवाद।